हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळेजण? तर बघू शकता मित्रांनो, आज काही नवीन आहे व्हिडिओ मध्ये। तर बघू शकता मित्रांनो, आज आमचे आलेले आहे सर्प मित्र। तर तुम्हाला मी दाखवते, आणि ते ना माझे मामाच आहे। तर बघू शकता माझे मामा सर्प मित्र आहे। तर खूप चांगली गोष्ट आहे, आणि हे बघू शकता, हे आहे माझे मामा। तर हे ना साप सर्प मित्र आहे, आणि हे साप पकडतात, आणि सापांची खूप काळजी पण घेतात। आणि ते साप पकडलेले आहे ते जंगल मध्ये सोडतात, आणि त्यांची साप पकडणं हे एक चांगली कला पण आहे। आणि साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे, हे तर प्रत्येक जणाला माहिती आहे। तर मामा, आता कोणता साप पकडलेला आहे? आता आम्ही सध्या गोरे जातीचा साप पकडलेला आहे, आणि आपण खेड्यामध्ये त्याला परुड या नावाने ओळखतो। परुड या नाव, हा। तर आपल्याला मी सापात दाखवून देतो, मी आता कशा प्रकारे असतो तो परुड। त्याचं मी विशिष्ट नाव आहे गोनस, पण त्याला खेड्यामध्ये परुड म्हणतात। हा, तर मित्रांनो, परुड मी सुद्धा आता ऐकलं, म्हणजे माझ्या कानावर पडलाच नव्हता तो शब्द। गोनस। तर गोनस हा साप आहे, आणि खूप विषारी आहे, रसर वायपर। तर मित्रांनो, हा खूप विषारी साप आहे। तर मामा, तुम्ही साप कधीपासून पकडायला लागले? मला 27 वर्ष 27 वर्ष झाली। बघू शकता मित्रांनो, 27 वर्ष झाली आहे त्यांना साप पकडता, म्हणजे साप पकडतात ते 27 वर्षापासून। आणि 27 वर्षापासून म्हणजे खूप मोठा अनुभव आहे त्यांना। तर म्हणजे असं तुम्हाला कसं, म्हणजे साप आपण साप पकडावं म्हणून असं कसं झालं? आता ज्यावेळेस आता पहिली जिल्हा परिषद शाळा होती, मोबाईल नव्हती, महत्वाचं म्हणजे मोबाईल नव्हती। आम्हाला खेळ काय होता की शाळा सुटली की आमच्याकडे तळे वगैरे होते, तर काही खेकडे पकडायचे, काही विंच पकडायचे, गोम पकडायचे, असे आम्ही एक खेळ खेळता खेळता ते एक साप धरायची कला येऊन गेली। बाप, साप धरण्याची पण कला बघू शकता मित्रांनो। कोणतेही त्यांनी बघू शकता, म्हणजे असे जीव असतात त्यांनी त्यांना पकडता पकडता ते साप धरणं सुद्धा शिकले, म्हणजे साप कसा पकडतात। तर चला आपण बघूया आता साप। परत माझं स्वतःचं युट्यूब चॅनल पण आहे, गोकुळ लाड ना या नावाने। तर मित्रांनो, नक्की या मामाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असं त्यांना मला जसं सपोर्ट करता तसं त्यांना सुद्धा सपोर्ट करा। तर आता आपण ना आपण बघूया कोणता साप आहे। तर मामा, बोनस साप आहे, विसरले होते मी ना। तर बघू शकता मित्रांनो, आता या पोत्यामध्ये साप आहे, आणि खूप विषारी आहे। मला तर आता नाही, खाली शिवानी सोडायचं, काढी घेते वार काढू। बापरे, वार काढू, काढी घेते शिवानी, काढी ते काढी घेते पाहिजे रे पणंगावर। तुम्ही कोण पळाले, तुमच्याकडे काय यायला काय बघा। बघू शकता मित्रांनो, बाहेर नाही काढित काय। तर बघू शकता मित्रांनो, हा साप आहे, आणि त्याचं बघू शकता। शिवानी बोल काहीतरी मम्मी, बापरे। बघू शकता मित्रांनो, घोणस साप बघू शकता, हा साप आहे घोणस। हजारी फुरफुस करायला मला उकड, माझ्याकडे बघून घालायला बघू शकता मित्रांनो, असा साप आहे। आणि सगळेजण जर दिसला ना तर त्याच्यापासून थोडं बाजूलाच राहा, कारण हा खूप विषारी आहे। फोन करा बघू शकता। आणि हा मित्रांनो, यांचा नंबर मी ना इथं स्क्रीन वरती देईन। तर नक्की जर तुम्हाला साप वगैरे दिसला तर नक्की या मामाला फोन करा। हे हा जेवढे जालना जिल्ह्यामध्ये राहतात, ज्यांच्या घरी निघला साप, तर यांना या मामाला फोन करा। जेव घेणं काम करते
बघू शकता साप त्या थैली मध्ये बांधून घेतले आणि बघू शकता किती पब्लिक आहे याच्या सापाला बघण्यासाठी. तर हे बघू शकता. तर मित्रांनो आता आपण मामाला विचारू की हा साप दिसल्यावर काय करायचं आणि या सापापासून कसं वाचायचं आणि हा साप दिसल्या की म्हणजे काय करायचं नेमकं याची आपण थोडीफार माहिती घेऊ. तर मित्रांनो आता हा जो आपण आता घोणजाचे साप बघितला त्याला आपण खेड्यामध्ये परळ म्हणतो. तर मित्रांनो आता हा जो साप आहे आता ज्यावेळेस तुम्ही आता जे सोयाबीन वगैरे तुम्ही आता औषध मारायला जातात शेतामध्ये तर अशा वेळेस पायामध्ये बुटं असणं गरजेचं आहे. त्याच दिवस तुम्ही सोयाबीन मध्ये औषध मारायला जा. अन्यथा आता हे जे घोणजाचे साप आहे याची मादी आहे एका टायमाला 60 ते 65 पिल्ले देते. मित्रांनो आता हे जे दिवस आहे सध्या जून जुलै ऑगस्ट हे जे दिवस आहे या दिवसामध्ये मादी ही आपली पिल्लांना जन्म देते आणि पिल्ल हे जवळपास 60 ते 65 अशा पद्धतीने पिल्ल राहतात. तर मित्रांनो हे पिल्ल इतक्या विषयी असेल मोठ्या घोणसपेक्षा लहान पिल्लाच्या विष मध्ये जास्त पॉवर असते. तर अशा वेळेस तुम्हाला तुम्ही सेफ्टी बूट जर वापरले मोठाले जे आपल्या कोटरीवर जे बूट येतात ना मोठाले त्याच्यापर्यंत आपण जे बूट येतात ते वापरले तर आपले सर्पदंश आपल्या खेड्यातले जे काही शेतकरी मित्र आहे त्यांच्यावर त्या डोका तळतो. मित्रांनो तर अशा वेळेस आपली स्वतःची काळजी आपण स्वतः घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो बघू शकता खरंच खूप चांगली माहिती दिलेली. आता सगळ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन आहे आणि सोयाबीन मध्ये औषध मारताना नक्की टोंगळ्यापर्यंत असे जे बूट असतात तेच घालायला पाहिजे आणि स्वतःची काळजी घ्या आणि सोयाबीन मध्ये चांगलं औषध मारा हे माझं सांगणं कर्तव्य आहे तुम्हाला. तर मामाने खरंच खूप छान माहिती सांगितली तुम्हाला. धन्यवाद मामा. आणि मी सुद्धा आज पहिल्यांदा हा साप बघितला आणि हा फ्रेंड मा. तर मित्रांनो सोबत दिनेश प्रधान हे देखील मला याचं नेहमी सहकार्य लाभत असत. म्हणजे तुमचे मित्र हे शिक्षक आहेत शाळेवरती आश्रम शाळेवरती. तर मित्रांनो बघू शकता मामाने खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद मामा. आणि या मामाच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद मामा.